नमस्कार, आशा जेमी रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुलंही खुश होतील व आईही खुश होईल अशी रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे मॅगी फ्लेवरच्या शेवया कशा बनवायच्या। चला तर मग पाहूया। आज आपण शेवयाचा उपमा बनवणार आहे। त्याच्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये दोन पळी आपण तेल टाकून घेणार आहोत। तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली पाहिजे। मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत। थोडासा कढीपत्ता, मी एक बारीक चिरून कांदा घेतला आहे, मीडियम साईजचा कांदा आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे। हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियमच असू द्या। कांदा हलकासा गुलाबी झाला का आपण त्याच्यामध्ये एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे, तो टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये। हे एक 2 ते 3 मिनिट आपण मीडियम फ्लेम वरती परतून घेणार आहोत। दोन मिनिट टोमॅटो छान परतला की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे भाजून घेतलेले टाकायचे आहेत, त्याने छान फ्लेवर येतो। शेंगदाणे टाकल्यानंतर 1-2 मिनिट हे आपण परतून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये 1/4 चमचा हळद टाकून घेणार आहोत। तुम्हाला खूप तिखट हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण कट करून टाकू शकता। थोडीशी कोथिंबीर, हे आपण छान परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी होईल इतकं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। व चवीपुरतं मीठ, पाण्याला छान उकळी आली की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मॅगी मसाला टाकणार आहोत। मुलांना मॅगी बाहेरून आणून देण्यापेक्षा आपण हे घरीच मॅगी फ्लेवरच्या शेवया बनवल्या तर मुलंही आनंदाने खातील, मुलंही खुश, आपणही खुश। मी या गव्हाच्या शेवया बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। 1-3 ते 4 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवरती ह्या शेवया शिजवून घ्यायच्या आहेत। मॅगी मसाला टाकल्यामुळे आपल्या शेवयांना फ्लेवर पण खूप छान येतो, त्यामुळे नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आता हे आपण 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच असावी।
3 ते 4 मिनिट मी हे शिजवून घेतलेला आहे। आपली होममेड हेल्दी टेस्टी मैगी तैयार है।